मागच्या लेक्चरला आपण या टेबल पर्यंत आलो होतो, बरोबर? म्हणजे आपण प्लासेंटाचे सगळे फंक्शन्स पाहिले होते याच्यामध्ये. तर आता प्लासेंटाचे फंक्शन्सच्या पुढे गॅस्ट्रुलेशनच्या नंतर सेंट्रल नर्वस सिस्टीमचे रुडिमेंट्स दिसायला लागतात, म्हणजे छोट्या प्रमाणामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम जी आहे ती डेव्हलप व्हायला सुरुवात होते. एक्टोडर्ममधून हे डेव्हलपमेंट दिसायला सुरुवात होतं, त्याला न्यूरुलेशन असं म्हणतात. ओके, आणि स्पेशलाइज्ड न्यूरो एक्टोडर्मल टिश्यू जे एम्ब्रियोच्या लेंथमध्ये हे जाड व्हायला सुरुवात होते आणि न्यूरल प्लेट तयार होते. ऋषी शाला एक बंद कर रहे. चौथ्या वीकमध्ये टिश्यूज जे दोन्ही बाजूचे प्लेटच्या दोन्ही बाजूचे ते फोल्ड होतात आणि तिथे न्यूरल फोल्ड तयार होतो. दोन फोल्ड एकत्र येतात, त्यापासून न्यूरल ट्यूब तयार होते. आपण हे आधी पण पाहिलेलं आहे, फिगरमध्ये पण पाहिलेलं आहे. ही जी ट्यूब आहे ती वरच्या साईडला असते, तिथे रॉड शेप मेसोडर्म असतं, नोटोकॉर्डपासून ते डिराईव्ह होतं. मग त्यापासून न्यूक्लियस, पल्पोसस, नंतर इन्व्हर्टेब्रल डिस्क तयार होतात. ब्लॉक लाईक स्ट्रक्चर असतं त्याला सोमॅट्स म्हणतात. ट्यूबच्या दोन्ही साईडपासून ते तयार होतं. नंतर इव्हेंच्युअली त्याच्यामध्ये डिफरन्शिएशन होतं. एक्सियल स्केलेटन वेगळं असतं, स्केलेटल मसल वेगळे असतात, डर्मिस वेगळी असते. आणि फोर्थ आणि फिफ्थ म्हणजे चौथ्या आणि पाचव्या आठवड्यामध्ये अँटेरियर न्यूरल ट्यूब जी आहे ती डायलेट होते, मोठी होते आणि तिचं अजून सबडिव्हिजन होतं. त्यापासून व्हेसिकल्स तयार होतात, त्यापासून ब्रेन स्ट्रक्चर्स तयार होतात. नाव फोलेट जर आपण बघितलं तर ते एक व्हिटॅमिन बी आहे. व्हिटॅमिन बीचे जे ग्रुप आहे त्यामध्ये एक व्हिटॅमिन बी फोलेट आहे. ते न्यूरल ट्यूबच्या डेव्हलपमेंटसाठी फार आवश्यक असतं. मॅटर्नलमध्ये म्हणजे आईमध्ये जर फोलेट कमी असेल पहिल्या वीकमध्ये प्रेग्नन्सीच्या तर न्यूरल ट्यूबमध्ये डिफेक्ट येऊ शकतात. त्यामध्ये स्पिना बायफिडा पण असतं, म्हणजे ही जन्मताच डिफेक्ट येतो. स्पायनल टिश्यू जो आहे तो न्यूबॉर्न व्हर्टेब्रल कॉलममधून बाहेर येत असतो या डिफिशियन्सीमुळे. पूर्ण बंद नाही होऊ शकत तो. जर जास्त सिव्हिअर न्यूरल ट्यूब डिफेक्ट जर असेल तर एनसेफॅली होते किंवा ब्रेन टिश्यूचा पार्शल किंवा कम्प्लीट अब्सेन्स असतो त्याच्यामध्ये, ब्रेन टिश्यू नसतोच. तर अशा रीतीने एका न्यूरल ट्यूब डेव्हलप होण्याचं दाखवलं इथे. ओके, हे फिगर आपण आधी पण पाहिलेले आहेत. नाव एम्ब्रियोचा शेप, एम्ब्रियो फ्लॅट शीट असतं सेलचं, त्याच्यामध्ये सिलेंड्रिकल शेप यायला लागतो. त्यामध्ये जी प्रोसेस असते त्याला एम्ब्रायोनिक फोल्डिंग असं म्हणतात. एम्ब्रियो जो आहे तो लॅटरल साईडने फोल्ड होतो दोन्ही बाजूंना आणि तिथे सी शेप डिस्टिंक्ट हेड तयार होतो आणि टेल एंड तयार होतो. एम्ब्रियो एनव्हलप करतो पोर्शनला योक सॅकच्या आणि तिथे अम्बिलिकल कॉर्ड डेव्हलप होतो, ॲबडोमेन डेव्हलप होतं तिथे. तर हे जे फोल्डिंग आहे तिथे ट्यूब तयार होते, त्याला प्रिमिटिव्ह गट असं म्हणतात. एक्टोडर्मचा लायनिंग असतं तिथे, ॲम्नियोटिक सॅक असतो. तर तो फ्लॅट एम्ब्रियोच्या टॉपला असतो, तिथे एम्ब्रियो फोल्ड करतो, त्याला असा फोल्ड होतो. ओके, एम्ब्रियोनिक फोल्डिंग आहे ती फिगर तुम्ही पाहून घ्या. पहिले 8 वीक जे जेस्टेशनचे म्हणजे गर्भधारणेचे ज्यामध्ये डेव्हलपिंग एम्ब्रियो जो आहे तो रुडिमेंटरी स्ट्रक्चर त्यामध्ये तयार होतात सगळ्या ऑर्गन्सचे आणि टिश्यूजचे. ते एक्टोडर्म तयार होते, मेसोडर्म तयार होते, एंडोडर्म तयार होते, याला ऑर्गॅनोजेनेसिस असं म्हणतात.
तर ही मेन ऑर्गॅनोजेनेसिसची प्रोसेस जी आहे ज्यामध्ये ऑर्गन तयार होतात एम्ब्रियोमध्ये. सेंट्रल नर्वस सिस्टीम जशी तयार होते तसं हार्ट तयार होतं एम्ब्रियोला. तर ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं ते कॅपिलरीजच्या व्हाया कनेक्शन होतं एम्ब्रियोनिक विलायमध्ये. आणि सेल्स जे आहेत प्रिमिटिव्ह ट्यूबचे किंवा ट्यूब शेप्ड हार्ट जे ते केपेबल असतं इलेक्ट्रिकल कंडक्शनमध्ये आणि कॉन्ट्रॅक्शनमध्ये. हे हार्ट जे ते बीटिंग व्हायला सुरुवात होते फोर्थ वीकमध्ये आणि चौथ्या आणि पाचव्या वीकमध्ये आय पिट्स तयार होतात. नंतर लिंब बड्स तयार होतात. आय पिट्स म्हणजे डोळ्याच्या खोबण्या आणि लिंब बड्स म्हणजे हातापायांचे फुटवे फुटतात असे. पल्मनरी सिस्टीमचे रुडिमेंट्स दिसायला सुरुवात होतात. सहाव्या आठवड्यामध्ये अनकंट्रोल्ड फिटल लिंब दिसतं जे मुवमेंट दिसायला लागतात. गॅस्ट्रो इंटेस्टिनल सिस्टीम दिसते एम्ब्रियोनिक ॲब्डोमेनपासून ते डेव्हलप होते आणि त्यामध्ये राहते. इंटेस्टाईन जी आहे तिला टेम्पररी लूप असतो अम्बिलिकल कॉर्डमध्ये. पॅडल शेप्ड हँड्स असतात. फीट डेव्हलप व्हायला सुरुवात होते त्यामध्ये फिंगर्स असतात आणि टोज डेव्हलप होतात अपोप्टोसिसमध्ये. तर याला प्रोग्रामड सेल डेथ म्हणतात. यामध्ये टिश्यू जो आहे बोटांच्या मधला तो डिसइंटिग्रेट व्हायला सुरुवात होते. सातव्या आठवड्यापासून फेसियल स्ट्रक्चर डेव्हलप व्हायला सुरुवात होतो. त्यामध्ये नॉस्ट्रिल्स येतात, नंतर कान येतात बाहेरचे, डोळ्याचे लेन्स येतो आणि आठव्या आठवड्यामध्ये हेड जे ते पूर्ण बॉडीपेक्षा मोठं असतं. सगळे ब्रेनचे मेजर स्ट्रक्चर त्याच्यामध्ये डेव्हलप झालेले असतात. एक्स्टर्नल जेनिटालियासुद्धा दिसायला लागतात आठव्या आठवड्यामध्ये. मेल आणि फिमेल एम्ब्रियोज जे ते ओळखता नाही आहेत पण ते दिसायला लागतात. बोन कॅरेटिलेज सगळं नष्ट होतं आणि बोन तयार व्हायला सुरुवात होते एम्ब्रियोनिक स्केलेटनमध्ये. ऑसिफिकेशन होतं आणि त्या ऑसिफिकेशनमुळे हाडं तयार होतात. एम्ब्रियोनिक पिरियड जो आहे तो एम्ब्रियो साधारणपणे 3 सेंटीमीटरचा असतो. साधारणपणे 8 ग्रॅम वजनाचा हा एम्ब्रियो असतो. 7 वीकचा एम्ब्रियो आहे. नाव आता याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह टूल्स त्यांनी दिलेले आहेत. आता हा जो झायगोट आहे तो युटेरसकडे जातो. बरेचसे क्लिवेजेस त्याच्यामध्ये होतात. सेल डबल होतात ब्लास्टोमियसच्या. युटेरसमध्ये आल्यावरती कॉन्सेप्शन होतं. टाईटली प्लॅक स्पियर गोल गोळा तयार होतो त्याला मोरुला म्हणतात. त्यापासून ब्लास्टोसिस्ट होते. इनर सेल मास जे त्यामध्ये फिल्ड कॅव्हिटी असते त्याच्या आजूबाजूला ट्रोफोब्लास्ट असतात. हे ब्लास्टोसिस्ट इम्प्लांट होतं युटेराईन वॉलमध्ये. ट्रोफोब्लास्ट फ्यूज होतात त्यापासून सिन्शिओ ट्रोफोब्लास्ट तयार होतात. आणि हे जे कॉन्सेप्च्युअस आहे हे एन्व्हलप होतं एन्डोमेट्रियममुळे. हे शॉर्टमध्ये परत दिलं आहे. 4 एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन तयार होतात. ग्रोईंग एम्ब्रियो तयार होतो. ॲम्नियॉन, युक सॅक, कॅलेंटॉइस आणि कोरियॉन. कोरियोनिक विलाय जे आहे तर हे कोरियॉन एक्सटेंड होतं एन्डोमेट्रियममध्ये. त्यामध्ये फिटल पोर्शन असतो प्लॅसेंटाचा. प्लॅसेंटा सप्लाय करतो ग्रोईंग एम्ब्रियोला, ऑक्सिजन देतो, नंतर न्यूट्रियंट्स देतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर काढून घेतो, मेटाबॉलिक वेस्ट पण बाहेर काढून घेतो. हे सगळं प्लॅसेंटामुळे होतं. इम्प्लांटेशन झालं की एम्ब्रियोनिक सेल्समध्ये गॅस्ट्रुलेशन दिसतं. ते डिफरन्शिएट करतात, सेपरेट होतात एम्ब्रियोनिक डिस्कमध्ये. 3 प्रायमरी जर्म लेअर तयार होतात. एंडोडर्म, मेसोडर्म, एक्टोडर्म. यामधनं एम्ब्रियोनिक फोल्डिंग होतं. फिटस शेप घ्यायला लागतो. न्यूरुलेशन स्टार्ट होतं. डेव्हलपमेंट स्ट्रक्चर सुरू होतं.
सेंट्रल नर्वस सिस्टीम तयार होते, ऑर्गनोजेनेसिस होतं आणि पूर्ण ऑर्गन सिस्टीमचा बेसिक प्लान तयार होतो. ओके, सो अशा रीतीने हे क्वेश्चन्स आहेत. तर ऑर्गनोजेनेसिस जे आहे ते या लेक्चरमध्ये जास्त आपण बघितलं. आता ही ग्लोसरी पण फार महत्त्वाची आहे, तुम्ही याच्यामध्ये सगळ्या टर्म्स जे आहेत त्या तुम्हाला शिकायला मिळतील, हे तुम्ही पाहून घ्या. पण ग्लोसरी मी तुम्हाला शिकवून देतो. थांबा, ॲलँटॉइस म्हणजे काय? तर फिंगर लाईक आउट पॉकेटिंग, बोटांच्या आकारासारखं असतं, ते योकमधनं बाहेर निघालेलं असतं. तर त्यापासून प्रायमरी एक्सक्रेटरी डक्ट तयार होते एम्ब्रियोमध्ये. युरिनरी ब्लॅडरच्या आधीचं स्ट्रक्चर आहे हे, प्रिकर्सर म्हणजे आधीचं स्ट्रक्चर आहे, युरिनरी ब्लॅडरच्या आधीचं स्ट्रक्चर. या ॲलँटॉइसपासून नंतर युरिनरी ब्लॅडर तयार होतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज ॲलँटॉइस. ॲम्नियॉन म्हणजे काय? तो मेम्ब्रेनस सॅक आहे, पारदर्शक असतो हा, डेव्हलपिंग फिटसला पूर्णपणे झाकलेला असतो, म्हणजे डेव्हलपिंग फिटसच्या आजूबाजूला पूर्ण कव्हर केलेलं असतं ॲम्नियॉनमुळे. आणि याच्यामध्ये ॲम्नियॉटिक फ्लुइड असतं. नाव ॲम्नियॉटिक कॅव्हिटी, इनर सेल मास जे असतं आणि ट्रोफोब्लास्ट जे असतं यांच्यामध्ये जी कॅव्हिटी असते त्यामध्ये ॲम्नियॉन तयार होतं, ती ॲम्नियॉटिक कॅव्हिटी आहे. ब्लास्टोसिस्टच्या आतमध्ये जी फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी असते त्याला ब्लास्टोसील असं म्हणतात. कॉन्सेप्च्युअस डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये ज्यावेळेस असतं त्याच्यामध्ये साधारणपणे 100 सेल तयार झालेल्या असतात आणि इनर सेल मास तयार झालेला असतं. तो एम्ब्रियो जो असतो त्याच्यामध्ये डॉटर सेल्स असतात क्लिवेज झालेल्या, त्या सेलला म्हणतात ब्लास्टोसिस्ट. ओके, नाव कोरियॉन हे एक प्रकारचं मेम्ब्रेन आहे, सिन्शिओट्रोफोब्लास्टपासून तयार होतं. सायटोट्रोफोब्लास्ट, मेसोडर्म हे एम्ब्रियोला सराउंडिंग असतं, तिथे फिटल पोर्शन तयार होतो प्लासेंटाचा कोरियॉनिक विलायमध्ये. तर दॅट इज कॉल्ड ॲज कोरियॉन. हे मेम्ब्रेन आहे एक प्रकारचं, कोरियॉनिक मेम्ब्रेन हे कोरियॉनच्या आधीचं स्ट्रक्चर आहे. त्या कोरियॉनिक मेम्ब्रेनपासून कोरियॉन तयार होतं. एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेसोडर्म याच्यापासून तयार होत असते. नाव कोरियॉनिक विलाय, कोरियॉनिक मेम्ब्रेनपासून असे प्रोजेक्शन्स निघालेले असतात बाहेर, ते एंडोमेट्रियममध्ये घुसतात, गुळ करतात आणि त्याच्यामध्ये घुसतात आणि त्यापासून प्लासेंटा डेव्हलप होतो. दॅट इज कॉल्ड ॲज कोरियॉनिक विलाय. क्लिवेज, मायटोटिक सेल डिव्हिजनचा हा एक प्रकार आहे, त्यामुळे सेल डिवाइड होते पण टोटल व्हॉल्यूम जो आहे तो अनचेंज्ड असतो. फक्त एकाचे दोन होतात तर दोघांमध्ये अर्धा अर्धा भाग वाटला जातो, पूर्ण टोटल व्हॉल्यूम एकच असतो. फक्त त्यामध्ये दोन भाग पडतात बस. ही जी प्रोसेस आहे याच्यापासून स्मॉलर स्मॉलर सेल तयार होण्यासाठी क्लिवेज इम्पॉर्टंट असते. नाव कॉन्सेप्टस, तर इम्प्लांटेशनच्या आधीची स्टेज आहे ही. एम्ब्रियो जो असतो तो इम्प्लांटेशनच्या आधीची स्टेज आहे, तिथे फर्टिलाइज्ड एग असतो आणि त्याच्या असोसिएटेड मेम्ब्रेन्स असतात, त्याला कॉन्सेप्टस असं म्हणतात. झायगोटच्या नंतरची स्टेज आहे आणि इम्प्लांटेशनच्या आधीची स्टेज आहे. नाव एक्टोडर्म, एक्टोडर्ममध्ये प्रायमरी जर्म लेअर असते, त्यापासून सेंट्रल पेरिफेरल नर्वस सिस्टीम तयार होते, सेन्सरी ऑर्गन्स तयार होतात, एपिडर्मीस, हेअर्स, नेल्स तयार होतात, तर ती एक्टोडर्म असते. नाव एक्टोपिक प्रेग्नन्सी, याच्यामध्ये इम्प्लांटेशन असतं, एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन असतं युटेरसच्या आउटसाईडला. नाव एम्ब्रियो, याच्यामध्ये 3 ते 8 वीकचा डेव्हलपिंग ह्युमन फिटस जो असतो त्याला एम्ब्रियो म्हणतात. नाव एम्ब्रियॉनिक फोल्डिंग, ही प्रोसेस आहे याच्यामध्ये एम्ब्रियो डेव्हलप होतो फ्लॅट डिस्कमधून, त्यामध्ये 3 डायमेन्शनल शेप
तयार होतो, सिलेंडरचा शेप तयार होतो. नाव एंडोडर्म. प्रायमरी जर्म लेअर ही जशी एक्टोडर्म आहे तशी आतमधली जी असते तिला एंडोडर्म म्हणतात. याच्यामध्ये गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक असतो, लिव्हर असतं, पॅन्क्रियाज असतं, लंग डेव्हलप होतं या एंडोडर्मपासून. फिटस, यामध्ये डेव्हलपिंग ह्युमन असतो. एम्ब्रियोनिक पिरियड वीक 9 पासून तर जन्मापर्यंत जो एम्ब्रियो असतो त्याला फिटस म्हणतात, गर्भ. गॅस्ट्रुलेशन ही प्रोसेस आहे, सेल मायग्रेशनची प्रोसेस आहे गॅस्ट्रुलेशन म्हणजे. आणि त्या सेल मायग्रेट होतात आणि 3 प्रायमरी जर्म लेयर्स तयार होतात वेगळ्या वेगळ्या. क्लिव्हेज नंतर आणि इम्प्लांटेशन नंतर गॅस्ट्रुलेशन सुरू होतं. जेस्टेशन, एम्ब्रियॉनिक आणि फिटल डेव्हलपमेंटसाठी जो पिरियड लागतो ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये, युटेरसमध्ये, प्रेग्नन्सीमध्ये, त्याला म्हणतात जेस्टेशन. नाव ह्युमन कोरियॉनिक गोनेडोट्रॅपिंग हे एक हार्मोन आहे, HCG, ह्युमन कोरियॉनिक गोनेडोट्रॅपिंग. हे हार्मोन जे ते कार्पस ल्युटियममधून निघतं सर्वाईव्ह होण्यासाठी, एनलार्ज होतं ते आणि त्यामध्ये प्रोजेस्टेरॉन तयार होतो, नंतर इस्ट्रोजेन तयार होतो. अरे चालू आहे, मी बंद नाही केलाय. तर हार्मोन ह्युमन कोरियॉनिक गोनेडोट्रॅपिन हार्मोन हे HCG, हे जे हार्मोन आहे ते कॉर्पस ल्युटियम मधून बाहेर पडतं, सर्व्हायवलसाठी आवश्यक असतं. हे प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन हे मोठं करतं, कॉर्पस ल्युटियमला सर्व्हाइव्ह होण्यासाठी, मोठं होण्यासाठी आणि प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन तयार करण्यासाठी हे हार्मोन मदत करतं. याच्यामुळे मेन्सेस सप्रेस होतात, प्रेग्नन्सीमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल नसतं तर ते HCG मुळे सप्रेस होतं. आणि सिक्युअर एन्व्हायरमेंट तयार होतं एम्ब्रियो डेव्हलपमेंटसाठी, सिक्युअर एन्व्हायरमेंट तयार करतं हे ह्युमन कोरियॉनिक गोनेडोट्रॉपिन. नाव हायपोब्लास्ट, लोअर लेअर आहे ही सेलची एम्ब्रियॉनिक डिस्कमध्ये, त्यापासून ब्लास्टोसील तयार होते आणि योक सॅक तयार होतो. इम्प्लांटेशन ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये ब्लास्टोसिस स्वतःला एम्बेड करून घेते युटेराईन एन्डोमेट्रियममध्ये, तर याला म्हणतात इम्प्लांटेशन. गर्भाची जी ब्लास्टोसिस्ट असते ती युटेराईन एन्डोमेट्रियममध्ये एकजीव होऊन जाते, त्याला म्हणतात इम्प्लांटेशन. नाव इनर सेल मास, तर हे सेलचं स्ट्रक्चर क्लस्टर आहे, ग्रुप आहे, भरपूर सेलचा ग्रुप आहे हा ब्लास्टोसिसमधला, तर त्यापासून एम्ब्रियो बनतो. ओके, मेसोडर्म प्रायमरी जर्म लेअर आहे, त्यामध्ये स्केलेटन, मसल्स, कनेक्टिव्ह टिश्यू, हार्ट, ब्लड व्हेसल, किडनी तयार होतात या मेसोडर्मपासून. ना मोरुला, मोरुला हा एक गोळा आहे, ब्लास्टोमियर्सचा गोळा आहे, एकदम पक्का गोळा आहे बॉलसारखा, तो युटेरसमध्ये येतो पण इम्प्लांटेशन झालेलं नसतं अजून, इम्प्लांटेशनच्या आधीचं असतं म्हणजे चिकटलेला नसतो तो युटेरसला. न्यूरल प्लेट ही जाड लेयर आहे न्यूरोइपिथिलियमची, त्यामध्ये लॉन्जिट्युडिनली डॉर्सल सरफेस तयार होतो एम्ब्रियोचा आणि नर्वस सिस्टीम टिश्यू डेव्हलप व्हायला सुरुवात होते. न्यूरल ट्यूब हे प्रिकर्सर आहे, स्ट्रक्चरचा प्रिकर्सर आहे सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या, आणि यामध्ये इन्व्हॅजिनेशन, सेपरेशन न्यूरोइपिथिलियमचं होतं.
नाउ न्यूरुलेशन, एम्ब्रियोनिक प्रोसेस ही त्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टम तयार होते, नोटोकॉर्ड तयार होतो. नाही, न्यूरुलेशन मध्ये एम्ब्रियोनिक प्रोसेस आहे. न्यूरुलेशन म्हणजे ही एक प्रकारची एम्ब्रियोनिक प्रोसेस आहे, त्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टम तयार होते. तर सेंट्रल नर्वस सिस्टम तयार होण्याच्या प्रोसेसला न्यूरुलेशन म्हणतात. नाव नोटोकॉर्ड, रॉड शेप्ड मेसोडर्म तयार होतं. ग्रोईंग फिटसला सपोर्ट देतो हा भाग. नाव ऑर्गॅनोजेनेसिस, रुडिमेंटरी स्ट्रक्चर्स डेव्हलप होतात. एम्ब्रियो ऑर्गन्सचे रुडिमेंटरी स्ट्रक्चर्स डेव्हलप होतात. जर्म लेअर पासून हे सगळं डेव्हलपमेंट होतं. ते दार उघडून जरा ऋषिकेश, पुढे हवा येईल जरा. नाव प्लासेंटा, प्लासेंटा हे एक ऑर्गन आहे, त्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये हे प्लासेंटा तयार होतो आणि डेव्हलपिंग फिटसला तयार करतो. वेस्ट रेग्युलेशन होतं याच्यामध्ये, गॅसेस एक्सचेंज होतात मदर आणि फिटसमध्ये. नाव प्लासेंटा प्रिव्हिया, गर्भ जे ते खालच्या बाजूला प्लासेंटा डेव्हलप होतो युटेरसमध्ये, त्यामुळे प्लासेंटा काय करतो, अर्धवट किंवा पूर्णपणे सर्व्हिक्सला झाकून टाकतो. जसं तो प्लासेंटा वाढतो तसं सर्व्हिक्सला झाकून टाकतो. तर याला म्हणतात प्लासेंटा प्रिव्हिया. ही एक डिसऑर्डर आहे, त्यामुळे गर्भ बाहेर पडायला अडचण येते. नंतर प्लासेंटेशन, प्लासेंटेशन म्हणजे प्लासेंटा तयार होण्याच्या प्रोसेसला प्लासेंटेशन म्हणतात. ही प्रोसेस प्रेग्नन्सी झाल्यानंतर 14 ते 16 दिवसामध्ये पूर्ण होते. नाव प्रिमिटिव्ह स्ट्रिक, हे इंडेंटेशन आहे डॉर्सल सर्फेसचं, एपिब्लास्टच्या डॉर्सल सर्फेस. याच्यातनं सेल मायग्रेट होतात एंडोडॉर्ममध्ये, मेसोडॉर्ममध्ये, गॅस्ट्रुलेशनमध्ये. नाव सोमाइट, पेअर्ड रिपीटेटिंग ब्लॉक्स असतात ते टिश्यूचे, आयदा साईडला असतात नोटोकॉर्डच्या. अर्ली एम्ब्रियोमध्ये हे दिसतात. नाव सिन्शिओट्रोफोब्लास्ट, सुपरफिशियल सेल्स जे ट्रोफोब्लास्टचे ते फ्यूज होतात आणि तिथे मल्टी न्यूक्लिएटेड बॉडी तयार होते. त्यामध्ये एंडोमेट्रियल सेल्स असतात, फॉर्मली सिक्युअर करतात ते ब्लास्टोसिस्टला, युटेराइन वॉल्ज. नाव ट्रोफोब्लास्ट, फ्लुइड फिल्ड शेल असते ही, स्क्वामस सेल्स, आणि त्यामध्ये कोरियोनिक विलाय तयार होतात. हे प्लासेंटाचं कनेक्शन असतं डेव्हलपिंग कन्सेप्च्युअसचं प्लासेंटाशी. त्यामध्ये डी ऑक्सिजनेटेड ब्लड वाहतं, वेस्ट वाहतात फिटसपासून ते मॅटर्नल टिश्यूकडे येतात, आणि न्यूट्रियंट्स आणि ऑक्सिजन जे ते मदरकडून फिटसकडे जातात. नाव योक सॅक, हे एक मेम्ब्रेन आहे, प्रिमेटिव्ह सर्क्युलेशनशी तयार होतं हे मेम्ब्रेन, डेव्हलपिंग एम्ब्रियोमध्ये तयार होतं. पहिल्या ब्लड सेल्सचा सोर्स आहे हा, जर्म सेल्स तयार झाल्यात ना, आणि अम्बिलिकल कॉर्ड तयार होतो स्ट्रक्चर. सो अशा रीतीने तिसरं युनिट आपण हे अर्धा संपवलंय, उरलेला भाग जो येतो नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ठीक आहे, तर इथे थांबू.